नमस्कार। इत्ता दहवी गणित भाग एक प्रकरण क्रमांक सहा सांख्यिकी या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत। आत्तापर्यंत आपण सराव संख्य 6.1, 2, 3, 4 आणि 5 पूर्ण केलेले। 6.1 मध्ये आपण मध्य काढण्याची उदाहरणे सोडवलेली आहेत। तिन्ही पद्धतींचा वापर करून सरळ पद्धती, गृहित मध्य पद्धती आणि मध्य प्रमाण विचलन पद्धती। 6.2 मध्ये मध्यक कसा काढायचा ते आपण पाहिलेलं आहे। 6.3 मध्ये बहुलक काढण्याचं सूत्र वापरून आपण बहुलक काढलेला आहे। आणि 6.4 मध्ये आपण आयतालेख काढलेला आहे। 6.5 मध्ये वारंवारता बहुभुज काढलेला आहे, म्हणजे चित्ररूप पद्धतीमधल्या आलेखरूप पद्धतीने आपल्याला ते कशा पद्धतीने आपल्याला ती माहिती सादरीकरण करता येते ते आपण दोन्ही प्रकार पाहिलेले आहे। आपला चित्ररूप पद्धतीतला एक प्रकार आपला बाकी आहे, तो म्हणजे तर वृत्तालेख। स्तंभालेख आणि वृत्तालेख असे दोन भाग पडतात। त्यातला स्तंभालेख आपण 9व्या इयत्तेपर्यंत पाहिलेला आहे आणि वृत्तालेख आपला बाकी आहे, तो आज आपण पाहणार आहोत। तर वृत्तालेख म्हणजे काय, तो काढण्याच्या पायऱ्या काय, ते आपण अगोदर पाहू आणि त्यानंतर सराव संच 6.6 मधील आपण उदाहरणे सोडू। जरा आठवायचा प्रयत्न करा वृत्तालेखाबद्दलची माहिती। वृत्तालेख तुम्हाला तसा नवीन नाही, तुम्हाला तुमच्या इतर विषयामध्ये सुद्धा विज्ञान, तुमचं समाजशास्त्रातलं भूगोल याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वृत्तालेखाचा अभ्यास केलेला आहे आणि मागे काही आपण इयत्तामध्ये सुद्धा अभ्यास केलेला आहे। मागील इयत्तामध्ये आपण भूगोल व विज्ञान या विषयांमध्ये खालील आलेख पाहिलेले आहेत। अशा आलेखांना वृत्तालेख म्हणतात। खालील म्हणजे कोणते, पाहिजे तर कोणते, असे चित्र बघितलेत का तुम्ही कधी? हे आलेख आहे, या आलेखांनाच वृत्तालेख असं म्हटलेलं आहे। पहिल्या चित्रामध्ये काय दाखवते बघा, या चित्राचे दोन भाग झाले, हे वर्तुळ दिसते, वर्तुळाचे दोन भाग केले, एक रंगवलेला भाग आहे आणि एक पांढरा भाग आहे। व रंगवलेल्या भागात लिहिले 71% पाणी आणि या पांढऱ्या भागामध्ये लिहिले 29% जल। म्हणजेच आम्हाला यावरून काय दाखवते रे, पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे प्रमाण दाखवते। 91% आपल्याला माहिती आहे 100च असते, 100चे दोन भाग केले, त्या 100 मधलं 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे ही पृथ्वीवर, हे या चित्राच्या स्वरूपात या आलेखाच्या रूपात दाखवलेलं आहे। असं जे चित्र आहे, असा जो आलेख आहे, त्यालाच काय म्हटले, वृत्तालेख। जर तुम्हाला असंच तोंडी सांगितलं असतं आपल्या पृथ्वीवर 71% काय आहे पाणी आहे, 29% जमीन आहे, त्याच्यापेक्षा हे चित्रात सांगितलं की पटकन तुमच्या लक्षात येतं, अरे हे जास्त रंगवलेला भाग हा जास्त दिसतोय या चित्रामधला आणि पांढरा भाग हा कमी दिसतोय, याचा अर्थ पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि जमिनीचं प्रमाण हे कमी आहे, पटकन लक्षात येतं। अशा प्रकारे जी माहिती दर्शवली जाते तिला वृत्तालेख। दुसरं चित्र बघा, हे तुमच्या विज्ञानामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, हवेचे घटक आहेत। हे हवेमध्ये माहिती आहे आपला अनेक घटक असतात, 78% काय इथं नायट्रोजन आहे, 21% काय आहे ऑक्सिजन आहे आणि इतर वायू 1% आहे। इतर वायूमध्ये अनेक आहेत, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वगैरे 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 सगळे 0.3% कार्बन डायऑक्साईड असते माहिती सगळ्या। तर याप्रमाणे इथं हे तीन भाग केले त्या वर्तुळाचे, सगळ्यात जास्त काय असतं रे, नायट्रोजन असतो 78%, 21% ऑक्सिजन असतो, 99 झालं, राहिलेला 1% इतर वायू असतात। हे या चित्राच्या स्वरूपात, या आलेखाच्या स्वरूपात दाखवलं, समजायला सोपं आहे। म्हणून हे दोन्ही जे प्रकार आहेत, हे दोन्ही जे चित्र आहे, हे दोन्ही जे आलेख आहेत, या आलेखांना वृत्तालेख असं म्हटलं आहे, पण वर्तुळ आहे ना यामध्ये, म्हणून वृत्तालेख।
पुढे पाहायला वृत्तालेखामध्ये काही माहिती आठवायचा प्रयत्न करा, ज्यांना बघायचा म्हणून आठवूया म्हटलं. वृत्तालेखात सांख्यिक सामग्री संपूर्ण वृत्तात म्हणजे वर्तुळात दर्शवली जाते. सामग्रीतील वेगवेगळे घटक प्रमाणबद्ध वर्तुळ पाकळ्यांनी त्यात दर्शवलेले असतात. आकृतीमध्ये वर्तुळ केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या रे ओए आणि ओबी या त्रिज्या या चित्रामध्ये ओए आणि ओबी या त्रिज्या आहेत. हा ओ केंद्रबिंदू आहे, ओए आणि ओबी या त्रिज्या. त्याच्यामध्ये कोन ए ओ बी हा ओ ए बी हे जे आहे ना आपला हा काय आहे ओ ए बी हा काय ए ओ बी ओ ए बी नाही ए ओ बी हा ए हा त्या त्रिज्येचं एक टोक, ओ बी त्रिज्येचं दुसरं टोक, त्याने ह्या केंद्राला जोडून ओ ए ओ बी हा जो तयार होतो त्याला केंद्रीय कोन आणि ओ हा केंद्रबिंदू हा ए एक्स बी हा एक कंस आहे या ठिकाणी ए एक्स बी तो जर केंद्र ओ लिहायचा आधी आणि त्या कंसाचे नाव द्यायचे ए एक्स बी झाले तुमचं वर्तुळ या प्रकरणामध्ये लिहिले आपण. तर हा छायांकित भाग हा रंगवतो ना आपण हा गुलाबी रंगाने लाल रंगाने काय असेल तो भाग म्हणजेच वर्तुळ पाकळी असते. या भागाला काय म्हणतो आपण वर्तुळ पाकळी असे म्हणतो. मग वृत्तालेख काढायचा कसा त्याच्या काही पायऱ्या आहेत. त्यातली पहिली पायरी वृत्तालेख कसा काढतात ते पाहू. काढणार आहेत आपण तर त्यामधली पहिली पायरी वृत्तालेख काढताना संपूर्ण वर्तुळाची विभागणी प्रमाणबद्ध वर्तुळ पाकळ्यात करतात. म्हणजे वर्तुळ पाकळ्या काढायच्या, आता पाकळी बघितली ना आपण त्याच्या पाकळ्या कशा पण काढायच्या का नाही प्रमाणबद्ध दिलेल्या माहितीच्या प्रमाणात काढायच्या. दुसरं प्रत्येक घटकाशी संबंधित वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोणाचे माप खालील सूत्राने काढा. केंद्रीय कोणाचे माप करावं लागेल ते खालील सूत्राने काढा. सूत्र काय बघा, वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोणाचे माप ते आपण जर थीटा या अक्षराने दाखवलं तर बरोबर काय आहे त्या घटकातील संख्या भागिले सर्व घटकातील एकूण संख्या. त्या घटकातील संख्या भागिले सर्व घटकांतील एकूण संख्या गुणिले 360 अंश. त्या घटकातील मग आपण पाहिले उदाहरण हवेचे घटक पाहिले होते. एकूण हवेचे हवा प्रमाण किती असते 100 असते. 100 मधलं त्या घटकाची ऑक्सिजन किती होता 21. किती होता 21. म्हणून त्या घटकाची संख्या 21. घटकातील एकूण संख्या 100 ना 100 पैकी 21 होत भागिले 100 गुणिले 360. दुसरं पाहिलं होतं आपण पाणी आणि जमीनचं उदाहरण. त्यामध्ये पाहिलं होतं 71% काय असते पाणी. म्हणजे त्या घटकातील संख्या 71, घटकातील एकूण संख्या किती पैकी 71 100 पैकी. म्हणून घटकातील एकूण संख्या 100 इथे येईल गुणिले 360 बरोबर आहे. 40 मार्काचा पेपर आहे आणि त्यामध्ये गणिताला 40 मार्काचे पेपर आहेत समजा असं ग्रहित धरा. गणिताला त्यामध्ये 40 पैकी 35 गुण पडले. 40 पैकी 35 गुण मार्कांचं जे आहे ते सगळ्या मार्कांचं आपल्याला या ठिकाणी घटकांची संख्या आणि एकूण सगळ्या विषयांचे मार्क त्याच्यावरून सुद्धा आम्हाला आयता या वर्तुळ पाकळी काढू शकतो. योग्य त्रिज्येचे वर्तुळ काढायचे. सामग्री जेवढे घटक आहेत तेवढ्या वर्तुळ पाकळ्यामध्ये पाकळ्यांचं काय करायचे मध्ये वर्तुळाचे विभाजन करायचे. प्रत्यक्ष काढू आपण त्यासाठी सराव संच 6.65 प्रत्यक्ष काढण्यासाठी सराव संच
सहा पूर्णांक सहा विचार, त्या मतलब पहिला प्रश्न समजावून देतो. एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे, त्यावरून वृत्तालेख का? दिलेली माहिती बघा, असे तक्त्यातील सारणीमध्ये वयोगट दिलाय 20 ते 25 वर्ष, 25 ते 30 वर्ष, 30 ते 35 वर्ष, 35 ते 40 वर्ष. व्यक्तींची संख्या दिली आहे 20 ते 25 वयोगटातील 80 विद्यार्थी आहे व्यक्ती आहे, 25 ते 30 वयोगटातील 60 व्यक्ती आहे, 30 ते 35 वयोगटातील 35 विद्यार्थी व्यक्ती आहे, 35 ते 40 वयोगटातील 25 व्यक्ती आहे. या व्यक्तींनी काय केले? रक्तदान केलेलं आहे. आणि हे आम्हाला कसं दाखवायचे? वृत्तालेखाच्या स्वरूपात दाखवायचं. हा वयोगट दिलाय, व्यक्तींची संख्या दिली, या ठिकाणी अजून एक रो आम्हाला इथे वाढवावं लागलं, आडवी ओळ. ती कोणती रे? केंद्रीय कोणाच्या मापाची. मग इथं आडवी ओळ वाढवा किंवा हीच माहिती मी उभ्या सारणीत लिहितो तरी चालते, उभ्या सारणीत लिहिली तरी चालते, उभी सारणी मी तयार करतो. पहिला कॉलम माझा असेल वयोगटाचा, हा दुसरा कॉलम असेल व्यक्तींची संख्या, आणि तिसरा कॉलम मला करायचा इथे उभा, तो कोणता आहे? केंद्रीय कोणाचे माप. हा आडव्याच्या खाली जिथे वाढवला तरी चालेल किंवा या ठिकाणी उभा केला तरी चालेल. मी उभा करतो, ठीक आहे. वयोगट घेतला, हेच वयोगट, चार वयोगट आहेत ना, 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40. व्यक्तींची संख्या प्रत्येक वयोगटातल्या ही दिली, आणि इथं केंद्रीय कोणाचे मापाचा कॉलम वाढवलाय. शिवाय इथं आणखी एक वाढवतो मी एकूणचा, इथं तुम्ही शेवटी एकूणचा कॉलम वाढवू शकता, एकूणचा कॉलम वाढवू शकता इथं वाढव, बरोबर आहे लक्षात. तर मग काय करायचं बघा, एकूण म्हणजे एकूण किती व्यक्ती आहेत रे या सगळ्या, बेरीज करायची, 5 5 10 1 2 3 3 6 12 8 20 म्हणजे 200 व्यक्ती. एकूण व्यक्ती किती आहेत? 200. बेरीज करायची 200. आता केंद्रीय कोणाचे माप काढायचे? आत्ताच आपण एक सूत्र पाहिले केंद्रीय कोणाचे माप काढण्याचे, काय रे? त्या घटकातील संख्या भागिले एकूण घटकातील, एकूण घटकातील संख्या म्हणजे तो घटक कोणता आहे? वयोगट आहे आमचा. या वयोगटातील व्यक्तींची संख्या किती आहे? 80 भागिले एकूण व्यक्ती किती आहेत रे? 200. म्हणजे 80 भागिले 200 गुणिले किती करायचे? 360. काय रे 360च करायचे? 360च का करतोय? गुणिले, कारण वृत्तालेख काढतोय आपण, पूर्ण वर्तुळाचे माप 360 असते आणि त्याच्या वर्तुळ पाकळ्या करतोय आपण. 360 या 200 पैकी 80 आहेत, तर 360 वर्तुळाच्या पूर्ण वर्तुळातला कोणता भाग तो आपल्याला काढायचा, किती भाग? म्हणून 80 भागिले 200 गुणिले 360 या ठिकाणी काय? 80 भागिले 200 गुणिले 360 बरोबर किती येते? 144. हे आलं पाहिजे बरं का आकडेमोड? कशी केली रे आकडेमोड 144? कुठला आलं? या शून्याला हा शून्य कॅन्सल, या शून्याला हा शून्य कॅन्सल, काय राहिले खाली? 8 भागिले 2 म्हणजे किती? 4 4 गुणिले 1 36 राहिले, 36 गुणिले 4 केलं 144. हे कच्च्या कामात तुम्ही करायचे रफ वर्क मध्ये शिवते. दुसरा आता काय लिहितं? व्यक्तींची संख्या 7 भागिले एकूण संख्या, एकूण व्यक्ती किती आहेत? 200. हे दिलेलं नसतं बरं का, यांची बेरीज करायची. 7 भागिले 200 गुणिले 360 नाही, 7 भागिले 200 गुणिले 360 अर्थ काय रे आता? 200 पैकी 7 तर 360 पैकी किती असं त्याचा अर्थ.
या शून्याला हा शून्य कॅन्सल, या शून्याला हा शून्य कॅन्सल, 6 भागिले 2 3 आले, 3 गुणिले 36 केलं 108. तिसरा बघा गट कोणता, वयोगट 30 ते 35 व्यक्तींची संख्या किती आहे 35, एकूण व्यक्ती किती आहे 200, 35 भागिले 200 गुणिले 306 कसं करणार रे मी तरी भाग तोडा, एका शून्याला 1 शून्य कॅन्सल, पुन्हा दुसऱ्या शून्यात जातो 35 भागिले 20 आलं, 5 सत्त 35 5 2 20 4 1 4 4 90 36 90 70 63 कच्च्या कामात करा तुम्ही आकडेमोड आहे दहावीत का आकडेमोड इतकी शिकवत बसायच नसते. शेवटचा गट कोणता आहे 35 ते 40 एकूण व्यक्ती किती आहे 25 25 किती पैकी 25 आहे 200 पैकी मग 2 25 भागिले 200 गुणिले 360 नाही 25 भागिले 200 गुणिले 360 भाग तोडा या शून्याला हा शून्य कॅन्सल किंवा 25 एक 25 25 8 200 करा 360 भागिले 8 केलं तर 45 अंश झालं. एकूण व्यक्तींची संख्या 200 आहे त्याचे एवढे तुकडे होते तसं एकूण वर्तुळाचे माप किती आहे 360 असतं त्यांची बेरीज 360 यायलाच पाहिजे नाही आली तर म्हणायचं आपलं काहीतरी चुकलं त्यांची बेरीज 360 आहे का बघा 5 8 16 4 20 0 8 4 2 2 4 3 6 12 10 22 10 32 4 36 मग 360 किती आले एकूण 360 येतच नाही आलं तर म्हणायचं आपलं ह्या आकडेमोडीमध्ये काही चुकलेलं आहे समजलं. अशा प्रकारे हा तक्ता पहिल्यांदा तयार करून घ्यायचा असा उभा करा किंवा इथं आडवे खाली कॉलम वाढवले तरी चालत समजतंय. पुढे बघा काय आता वृत्तालेख काढाय मी या ठिकाणी एक वृत्तालेख काढून दाखविलाय तुम्हाला पण प्रत्यक्ष आपण पेन्सिल कंपास पट्टी याच्या साह्याने हे आपण काढणार आहोत वृत्तालेख. तर हा वृत्तालेख मी इथं कच्चा काढला हा वृत्तालेख काढलेला आहे कसा आहे ते दाखवण्यासाठी हा वृत्तालेख आहे. या वृत्तालेखामध्ये हे भाग पाडलेले आहेत किती भाग आहेत 1 2 3 4 गट आहेत म्हणून इथे 1 2 3 4 गट काढले. पहिला कोणता गट आहे 20 ते 25 चा हे 20 ते 25 चा त्याच्यासाठी केंद्रीय कोणाचे माप किती आहे 144 म्हणून इथे 144 अंशाचा कोण घेतलेला आहे म्हणजे केंद्रीय कोण 144. दुसरा गट आहे आपला 25 ते 30 हा गट आहे त्याचे केंद्रीय कोणाची माप 108 हा कोण मी 108 अंशाचा इथे घेतलेला आहे. तिसरा काय आहे 30 ते 35 चा गट किती अंशाचा कोण आहे 63 इथे 63 अंशाचा कोण घेतलेला. चौथा किती आहे 35 ते 40 त्याचा केंद्रीय कोणाची माप 45 इथे 45 अंशाचा कोण घेतलेला 35 ते 40 झाले चार वर्तुळ संख्या. हा प्रत्यक्ष आपण कंपासच्या साह्याने लगेच आत्ता आपण काढू कसा काढायचा पहा. तर सरावसंज 6.6 मधला हा प्रश्न आपण पाहत आहोत. रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे त्यावरून वृत्तालेख काढा. हा तक्ता आपण तयार करून घेतलाय ही सारणी तयार करून घेतली प्रत्येक वयोगटासाठी केंद्रीय कोणाचे माप आपण मिळवलेलं आहे या माहितीच्या आधारे वृत्तालेख कसा काढायचा ते आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. ही आकृती दाखवली तुम्हाला मी आत्ताच या ठिकाणी बघा. पहिल्यांदा काय करा एक कोणत्याही एक त्रिज्येचे एक वर्तुळ काढायचं कोणत्याही त्रिज्येचे एक वर्तुळ काढा. मी या ठिकाणी अंदाजे त्रिज्या घेतली आणि एक वर्तुळ काढतो बघा या ठिकाणी हे वर्तुळ काढतो काढलं वर्तुळ हे एक वर्तुळ मी काढलेलं आहे
या वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता होता रे? हा केंद्रबिंदू आहे, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. तुम्ही काय करायचं, पट्टीच्या साह्याने कुठेही एक त्रिज्या काढून घ्या अगोदर, कोणती एक त्रिज्या काढून घ्या. समजा मी ही त्रिज्या काढली, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू जोडतो त्यालाच म्हणतात त्रिज्या. ही त्रिज्या काढून घेतली. आता काय करायचंय बघा, पहिला जो आहे, पहिला वयोगट आहे 20 ते 25. या वयोगटासाठी केंद्रीय कोणाचे माप किती काढले रे आपण आता? 144 काढले. किती काढले? 144. म्हणून तुम्ही काय करायचं, कोण मापक घ्यायचं आणि या कोण मापकाच्या साह्याने 144 अंशाचा कोण घ्यायचा. कसा बघा, ह्या कोण मापकाचा केंद्रबिंदू हा या वर्तुळाच्या केंद्रबिंदू खाली झाकला पाहिजे असा ठेवा, ठेवला. आणि या त्रिज्या ही या कोण मापकाची तळरेषेखाली झाकली गेली पाहिजे, ठेवलंय. आणि इकडनं मोजा, असं काढत जाऊ आपण, असं उलट नाही जायचं, शक्यतो असं जायचं. काय करायचं, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140 च्या पुढं छोटी छोटी चार घर. 144 पाहिजे ना, चार घर काढायचे. जोडू आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि तो आता काढलेला बिंदू जोडायचा. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि हा बिंदू, पण कुठपर्यंत, बाहेर ना काही होऊ देऊ, वर्तुळापर्यंतच जोडा. असं आहे का बिंदू, हा घेतला, बरोबर आहे. किती आला हा, केंद्रीय कोणाचे माप किती आहे लिहायचं इथं, 144 अंश, बरोबर आहे. कोणता वयोगटासाठी काढलाय रे आपण हा, 20 ते 25 वयोगटासाठी काढलाय, 20 ते 25. म्हणून इथं लिहितो मी 20 ते 25 वर्ष या वयोगटासाठीचा हा वर्तुळ पाकळी आपण काढलेली आहे. दुसरा वयोगट 25 ते 30 साठी किती अंशाचा कोण आहे, 108 अंशाचा कोण काढायचा. 108 काय करू, हा कोण मापक घेतला. कोण मापक कसा ठेवा आता, इकडं कोण काढायचा आपण वरच्या बाजूला, म्हणून कोण मापक असा ठेवावा लागेल आता, बरोबर आहे. वरच्या बाजूला कोण काढायचा आहे असा ठेवा. वर्तुळाचा केंद्रबिंदू हा कोण मापकाच्या केंद्रबिंदू खाली झाकला गेला पाहिजे आणि कोण मापकाची तळरेषा खाली ही त्रिज्या झाकली पाहिजे. किती अंशाचा कोण घ्यायचा आहे, 108 अंशाचा. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 आणि त्या पुढे 8 घर. हे 5, 105 झालं, पुढे 3 घर म्हणजे 108 इथे येत आहे. जोडू आपण ते, जोडायचा हा जोडतो, हा केंद्रबिंदू आणि हा बिंदू, पण शेवटपर्यंत जोडायचा का नाही, इथपर्यंत जोडा, बरोबर आहे. किती अंशाचा कोण आहे तो, 108 लिहायचा. कोणत्या वयोगटासाठी आहे, 25 ते 30 वयोगटासाठी आहे, 25 ते 30 वयोगट, बरोबर आहे. पुढचा बघा वयोगट 30 ते 35 किती अंशाचा कोण काढायचा आहे, 63 अंशाचा. कोण मापक घ्यायचा, कसा ठेवणार आता, असा ठेवायचा. पुढे पुढे चाललोय ना आपण काढत काढत. या वर्तुळाचा केंद्रबिंदू या कोण मापकाच्या केंद्रबिंदू खाली झाकला पाहिजे, नाही का, झाकला येत. आणि ही जी त्रिज्या आहे ती त्रिज्या या तळरेषेखाली झाकली गेली, 63 अंश पाहिजे. किती पाहिजे, 63 अंश. हा 63 अंश आहे ना आपला कोण, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 60 पुढे 3 घर इथे येत, बरोबर. जोडू आपण ते, जोडू हा केंद्रबिंदू आणि ही ते बिंदू आपला, पण जोडायचा वर्तुळापर्यंत. कळला, किती अंशाचा कोण आहे, 63 अंशाचा आहे. कोणता वयोगट आहे हा, वयोगट कोणता आहे, 30 ते
35 बरोबर 30 ते 35 हा वयोगट. राहिला कोणता रे आता 45°चा, राहिला एकटाच म्हणजे उरलेला 45 असतोच. मोजत बसची गरज आहे का? मोजून बघा तुम्ही, असणारच आहे. पण तो नाही का मोजला तरी चालेल, सरळ लिहून टाका इथं 45°. आणि वयोगट कोणता आहे? 35 ते 40. 35 ते 40 समजलंय. तुम्ही म्हणाल सर इथं असं दिसतंय, असं इथं हा इथून सुरुवात झालंय. तुमचा इथून का? कुठूनही करायची तुम्ही सुरुवात, कुठूनही सुरुवात करा, असं असं क्लॉक वाईज जावा फक्त. तुम्ही कुठूनही सुरुवात केली तरी चालते. मी इथून सुरुवात केली ना, तुम्ही इथून करू शकता. इथून जरी केली ना असं गेलं तरी चालते, कुठलंही जावा. हीच फिरवा ना, असं फिरवा जरा, ह्यासारखं दिसतंय. समजलंय? आता हे जे वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळ्या भाग वेगवेगळ्या रेषा काढून आडव्या उभ्या तिरप्या तुम्ही रंगवू शकता, परंतु रंगानं काय रंगवायची आवश्यकता नाही. तर असा जो काढलेला आहे यालाच म्हणतात वृत्तालेख असे म्हणतात. याला काय म्हणतात? वृत्तालेख असे म्हणतात. समजले का? समजले? ठीक आहे. आपण काय करा मग, पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एखादा आपण अशा प्रकारचं उदाहरण पाहू आपण, म्हणजे तुम्हाला अजून समजेल. तर हे वृत्तालेख काढताना अगोदर काय करायचंय, हा तक्ता तयार करायचा, म्हणजे केंद्रीय कोणांची मापे काढून घ्यायची. आधी ती काढल्याशिवाय हा वृत्तालेख काढता येईल करे तुम्हाला? नाही. म्हणून आधी केंद्रीय कोणाची माप मिळवणं महत्वाचं आहे, ते मिळवल्यानंतर हा वृत्तालेख आपल्याला काढता येतो. तर एक उदाहरण झाले, आणखी एक उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.